रजवी नगर में गुरुवार की शाम को खंडर नुमा इमारत में यशोधरा नगर पुलिस ने दबिश देकर डकैती डालने की फिराक में बैठे तीन लोगों को शस्त्रों के साथ दबोच लिया। इस दौरान अंधेरे का लाभ उठाकर दो आरोपी फरार होने में सफल हो गए। गिरफ्तार आरोपी अहमद खान रशीद खान शिवाजी चौक, समीर अहमद उर्फ शेरा जाकिर अहमद राजीव गांधी नगर और करण किशोर यादव रानी दुर्गावती चौक निवासी है। यशोधरा पोलीस स्टेशनचे नाईटचे अधिकारी PSI मांढरे यांना गुप्त बातमीद्वाराद्वारे बातमी मिळाली होती की यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये HB टाऊन कळमना रोड वरील एक अर्धवट पडीक बांधकाम आहे, त्या ठिकाणी काही इसम हे दरोडा टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती। त्यावरून त्यांनी घटनास्थळावर जाऊन कारवाई केली असता त्यामध्ये अहमद खान रशीद खान, समीर अहमद उर्फ शेरा जाकिर अहमद, करण किशोर यादव, मोहम्मद सरफराज सुलतान अन्सारी आणि सय्यद आसिफ सय्यद निजाम हे पाच लोक त्या ठिकाणी लोखंडी तलवार, स्टीलचा चाकू, दोरी आणि मिरची पूड हे दरोड्याचे साहित्यासह त्या ठिकाणी मिळून आले। दरोडा टाकण्याच्या प्रयत्नामध्ये ते होते, त्यावेळेस त्यांच्या टीमने वरील तीन जे आरोपी आहेत अहमद खान, समीर अहमद आणि करण किशोर यादव या तिघांना जागेवरच अटक केली, तर दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यास त्यावेळेस यशस्वी झाले। तर यांच्या विरुद्ध दरोडा टाकण्याचा प्रयत्न भादवी 399 व आर्म्स ॲक्ट 425 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। तसेच जे फरार दोन आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे। नाही, अजून तपास चालू आहे, त्या बाबतीमध्ये माहिती घेऊन त्याबाबत कारवाई करीत आहोत। आमच्या पोस्टे हद्दीमधील नागरिकांना हे सांगणं आहे की जर असे कोणी संशयित व्यक्ती जर दिसून आले तर त्याची तात्काळ माहिती 112 नंबरवर किंवा पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी, जेणेकरून पुढे जे घडणारे गंभीर स्वरूपाचे अपराध असतात त्याला लवकरच अटकाव करता येईल। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी BCN न्यूज नागपूर।